महायुतीच्या मेळाव्यात धुसफूस. आमच्या बंडामुळेच भाजप सत्तेत, गुलाबराव पाटलांचा दावा. तर निवडणुकांवेळीच भाजपला मित्रपक्षांची आठवण येते, सदाभाऊ खोतांची टीका. बीडमधील महायुतीच्या मेळाव्यात बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसल्यानं प्रीतम मुंडे संतापल्या. या पुढच्या मेळाव्यात असं चालणार नाही, प्रीतम मुंडेंचा इशारा. विसाव्या वर्षी मी कार सेवेला गेलो तेव्हा उद्धव ठाकरे चित्र काढत होते. आम्ही लाठ्या खात होतो तेव्हा तुम्ही फोटो काढत होतात. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. रामायणाप्रमाणे उद्धव ठाकरेंसोबत मंथरा आहे. मंथरेचं ऐकल्यावर काय होतं सगळ्यांना माहिती. फडणवीसांचा संजय राऊतांवर निशाणा. काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. काँग्रेस सोडेन असं कधी वाटलं नव्हतं, मात्र आधीची काँग्रेस आणि आत्ताच्या काँग्रेसमध्ये खूप फरक. मोदी शहांकडे देशाच्या विकासाचं व्हिजन. पक्षप्रवेशानंतर देवरांचा काँग्रेसवर निशाणा. आम्ही काय बँडवाले आहोत का, सदाभाऊ खोतांचा भाजपला संतप्त सवाल. लग्न ठरल्यावरच वाजंत्र्यांची आठवण कशी आली, निवडणुकांवरून सदाभाऊ खोतांचा टोला. ग्रामपंचायतीला निधी न मिळाल्यानं बच्चूकडूंची महायुतीच्या बैठकीला अनुपस्थिती. सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाही तर गेम करू. बच्चूकडूंचं भाजपला पुन्हा आव्हान. शरद पवार गटातील सात बडे नेते अजित पवार गटाच्या संपर्कात. अमोल मिटकरींचा दावा. तर दोन बड्या पदाधिकाऱ्यांसह पाच आमदार अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं विधान. वरून फोन आल्यानंतर पत्रकार बातमी करतात. आम्ही वरून फोन केल्यानंतर पत्रकारांना सहन होणार नाही. महायुतीच्या मेळाव्यात नारायण राणेंचं विधान. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर 16 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता. राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात. 67 दिवसात 110 जिल्ह्यांमधून प्रवास. महाराष्ट्रात होणार समारोप. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा संपन्न. ड्रोनच्या नजरेतून यात्रेची दृश्य. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.